Ah. गाडी भरली की लगेच निघणार आहे. या किती भरणार आहेस आणि कुठच्या डोक्यावर बसू का तुझ्या? नाही तर काय, एवढी माणसं कशी काय भरता तुम्ही लोक? ओ धाकले मालक, अरे काय झालं रिंग ओळायला? कुठ जायचं? टेकवडे. अयो बसा ना. मग कुठे बसू? बसा ना. अयो सॉरी, गिव मी वन मिनिट. उतर, ए उतरा, चला उतरा खाली प्लीज. आले का माझी पोर? काका या 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 आले का? या वहिनी या. कसं आहेस तू? असो 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 दे असो दे. थांब थांब. नमस्कार करा. होते सापास. हा कशाला प्रवास? चल या चला जा. चला जेवायलाच वाढते आता लगेच. अगे जेवणाचं काय आता, चा टाकी बागे घेऊ पटकन. चला गावात डेंजर मॅटर झाला. नवीन मॉडेल आलंय किसन कड. माग बघ, आपल्या गावात मॅकबुक प्रो. आवाज कसा? विटा वाळू टाका, चला कामाला लागा. चला काय चाललंय हे, काय करालो तुम्ही? मामा मामा मी तुम्हाला गोठा बांधायचा ना मामा. इटा माझ्याकडून आहेत, वाळू माझ्याकडनं, पत्रे मी आणलेत मामा. कामगार माझेत का मामा? दहा म्हशी बसतील एवढा गोठा बांधून घेऊ. नाही रे, पण माझ्याकडे तीनच जनावर आहेत, एक गाय, एक वासरू आणि एक म्हैस. अहो मामा, आज ना उद्या वाढतीलच ना. आणि गावात रेडे कमी का काय? सत्य. बरोबर. नाही पण बाबांनो, माझ्याकडे काय एवढा पैसा नाही. मामा तुमच्याकडनं पैसे घ्यायला आम्हाला काय? काय झालं? शेणात पाय भरला. खाली बघत जा ना. काका म्हणले की आधुनिक गोठा बांधा आणि म्हशीसाठी हे शिवसून घ्या म्हणले. पण ऐकलं का? काय काय झालं? काय झालं हे बघा की चिमत्कार झाला. कसला? तुळशीतून कोंबड्यांचा आवाज येतोय. ढेकरत असेल तुला. ओ हे बघा. अगं मंगे बिंडो, इकडे बघ. ए ए ए इकडे कोण कोंबड्या सोडला? आयला आता तुझा पण मामा. अरे माझं घर काय गोडाऊन आहे काय? एवढ्या कोंबड्या कशा आणल्या तिकडं? पाहुणे आलेत, कोंबड्या लागतीलच ना मटण करायला. मटण? बर का, 200 आहेत अंडी देणाऱ्या. मामी तेवढेच तुम्हाला धडधंदा? आता उगाच मामांकडनं आगल्या मुतल्या पैसे नको मागायला. नाही का तुला कशाला पाहिजे चौकशा?
स्ट्रॉंग मामा. आणखीन एक जमायला तुमच्या आणा रे. हे काय कपाटे? आफ्री अनबिंगारो बिअर सुपर स्ट्रॉंग आणि एकदम चाइल्ड. फक्त तुमच्यासाठी लोडेड आणि संपलीच तर मागून घ्यायच्या. फोन करून बिंदास हा घरपोच डिलिव्हरी आहे. शेवटी आपली बी सर्व्हिस इंडस्ट्री आहे ना हा मामा. पण सप्रेम भेट गॉगल घालून काय रे कोणा मशात या? तुमच्याच ना मामा. काय तुझा पण मामा? अरे कशासाठी? माझ्याकडे रेडा नाही. आमचे वडील म्हणले प्रत्येक म्हैस 20-30 लिटर दूध देते म्हणजे रोज 80 लिटर. आणि ते दूध टाकायचं असेल ना तुम्हाला तर त्यासाठी BMW. BMW? अरे पण कशासाठी देतोस मला हे सगळं तू? आता तुम्ही किती दिवस त्या एमईटीवर काढणार ना? बघ काय करणार आता? आता शान मधी ही तुमची BMW चालवायची. काय करतोस ते? तुमच्या एमईटीची चावी द्या ना मला. कशासाठी? आमचे वडील म्हणले की आता तुमची एमईटी मी चालवायची. माणसाने लायकीत राहावे असं म्हणले. बरोबर बोलले वडील तुझे. हे घ्या आता 80 लिटर दूध एवढे BMW म्हणजे एखादा चावाल पाहिजे ना. रोपाले काय झालं? नाही तुम्ही नको. तुम्ही हे संत ठेवून घ्या आणि हे कार्ड नक्की वाचा. हा कार्ड शिकलायस तू? अरे लय छोटे दिलेस हे जायला. पण मामा पाय मोडन ना. हो भारतराव असं करू नको. मला दूध टाकायला जायचं. ए काय चाललंय अरे उतरा. चला उचला. मी काय केलेलं? तुमचा काय प्रॉब्लेम आहे? झिरो तुम्ही झिरो. मामाला नाही किटल्या उचला का? हो भारतराव असं करू नको. 200 लिटर दूध आहे पेळा वेळ लागतो. गाडीत बसायची. गाडी? टू व्हीलर नाही फोर व्हीलर. अरे माफ राहिलं ना. बरं झालं वेळ दिलंस. वेगळा आहे. मामा किती ठिकाणी टाकायचंय माप? 47 घर आहेत. चला असं करू नका. लई खोळंब बसला. इतकी गरज राहिली टाकायची? पोर गेले तर टाकायला तुमचं दूध. तुम्ही टेन्शन घेता बरं. तो विषय नाही ना. अण्णा खोळंबलेत ना. चला अण्णा. अण्णा जाय तिकडे.